आता मी ऐकूच्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आई एकवीरा देवीला आणि देव खंडेऱ्याला वंदन करून मी दुर्गेश बैतुमा सर्वांचा आपल्या मी ऐकॉलमध्ये खूप मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या फॅमिलीसोबत, नातेवाईकांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत लंच किंवा डिनर केलाच असणार यात काही शंका नाही. मग याच मेजवानीचा आस्वाद घेत असताना बरेचसे विषय रंगलेले असतात. मग तो विषय चालू होतो हॉटेलच्या डिश पासून आणि संपतो मात्र तो आपल्या घरच्या डिश पर्यंत. का माहितीये? कारण का आपल्या घरच्या डिश मध्ये जो गोडवा असतो, जे प्रेम असतं, जी आपुलकी असते, जो मायेचा एक टच असतो, तो इतर कोणत्याही डिश मध्ये नाही. मग तुम्ही कोणत्या हॉटेल्स मध्ये जावा, धाब्यामध्ये जावा किंवा कोणत्याही रोडवरच्या स्टॉलवरती जावा, ही चव तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अशाच काही आठवणी बऱ्याचशा रंगलेल्या असतात. मग एखादी डिश आपण कधी आपल्या नातेवाईकांकडे खाली का मग पूर्ण भूतकाळ आपल्या डोक्यामध्ये ऍक्टिवेट होतो. अरे मग आठवतं की ही डिश ना मी माझ्या आत्याकडे खाली होती, एक नंबर झाली होती. ती डिश ना मी माझ्या मावशीच्या शेतामध्ये खाली होती. काय मावशीने एक नंबर चुलीवरचं मटण बनवलं होतं. अमकी डिश मी माझ्या मामाच्या घरी बनवली होती आणि मामीने त्याच्यामध्ये एक वेगळाच टच निर्माण केला होता. तीही डिश सुंदर झाली होती. अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या आठवणी आहेत या जुन्या रेसिपींपासून निर्माण होतात. ते आपल्याला एक मायेचा स्पर्श देऊन जातात. आजची रेसिपी सुद्धा मित्रांनो अशीच काहीशी आहे. या रेसिपी बाबतच्या बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या पूर्ण जोडलेल्या गेलेल्या आहेत. ही डिश मी सर्वात पहिला माझ्या आईच्या आईकडे म्हणजे माझ्या आजीकडे खाल्ली होती. तिने तर एक नंबर ती बनवली होती. ती आजही जेव्हा जेव्हा आमच्या घरी करंदी येते तेव्हा मी आईला म्हणतो की ना ती आठवलेली करंदी बनवा, मस्त आहे. पण हीच रेसिपी आज जेव्हा मला बनवायची होती तेव्हा पटकन विचार आला की ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत हळदीतली आठवलेली ओली करंदी. चला मग आपण पटकन सुरुवात करूया. पण त्या अगोदर या रेसिपीसाठी लागणार आपल्याजवळ साहित्य काय काय आहे ते पाहून घेऊया. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 500 ग्रॅम ओली करंदी, 4 कांदे बारीक चिरलेले, 2 टेबलस्पून क्रश केलेले आले लसूण, 2 टोमॅटो मध्यम काप केलेली, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 6 मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 टेबलस्पून कोकम अगर, 1.5 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ. मित्रांनो, मी करंदीला पूर्णपणे क्लीन करून घेतलेला आहे. ह्याची क्लीन करण्याची प्रोसेस सुद्धा खूपच सोपी आहे. तुम्हाला जर ह्याचा सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती आलेला आहे, हाऊ टू क्लीन प्रॉन्स, म्हणजे करंदी साफ कशी करायची, याचा सविस्तर व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. ही रेसिपी करण्या अगोदर म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ही रेसिपी करताना. आम्ही करंदीला करदी असं म्हणतो. तुम्ही कोणत्याही कोळीवाड्यामध्ये गेलात किंवा मासळी बाजारमध्ये गेलात तर तुम्हाला आमची कोळीन मावशी ही करंदी नाही करदी बोलतानाच आठवेल. चला मग आपण सुरुवात करूया. मी या कढईमध्ये 5 टेबलस्पून तेल टाकून तापून घेणार आहे. तेल आता मस्त आहे की तापलेलं आहे. आता यामध्ये आपला जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया. परतून घेऊया. कांदा आपल्याला हलका सा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. कांदा हलका ट्रान्सपरंट झाल्याच्या नंतर यात आपण जी बारीक चिरलेली मिरची आहे आणि आलं लसूण क्रश केलेलं ते टाकून घेऊया. सोबत आपण हळद देखील टाकून घेऊया. परतून घेऊया. यात आपण आपला पोळी मसाला टाकणार नाही आहोत, त्यामुळे हिरवी मिरची थोडी जास्तच टाकली तर काहीच हरकत नाही. आलं लसूण हलकं शिजल्याच्या नंतर यामध्ये जी आपली मध्यम कप केलेली जी टोमॅटो ती आपण टाकून घेऊया. शक्यतो क्रश केलेलंच आलं लसूण घ्या. मग तुम्ही पाट्यावरती पण करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये पण करू शकता. पण त्याची पेस्ट नका वापरू, पेस्ट तुम्हाला एकसारखीच मिळेल. पण जो फील आहे ना मित्रांनो आलं लसणाचा, एक एक कण जेव्हा जाता खाली येतो ती एक बारीक मजा असते. चला आता आपण टोमॅटो टाकून घेऊया.
मिक्स करून घेऊया. टोमॅटो देखील या पूर्ण मिश्रणामध्ये मेल्ट करून घ्यायचे. टोमॅटो सुद्धा या मिश्रणामध्ये मस्तपैकी मेल्ट झालेली आहे. आता यामध्ये आपण ही जी करंदी आहे, ओली करंदी, ती टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. करंजी चांगले मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपण कोकामागळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ देखील टाकून घेऊया. कोकामागळ टाकताना थोडं सांभाळून टाकायचं आहे, कारण का ऑलरेडी जे आपण टोमॅटो टाकलेले आहे त्याच्यामध्ये त्याचा सॉरनेस ऑलरेडी ह्याच्यामध्ये उतरलेला आहे. तर मी फक्त ह्याची टेस्ट आहे ती थोडी शार्प हवी म्हणून फक्त 1 टेबल स्पून मी इथे कोकामागळ वापरत आहे. जर तुम्हाला तेवढा आंबट पण नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, तुम्ही अवॉइड करा, पण ह्याची टेस्ट खूपच भारी होणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर चवीनुसार मीठ, मिक्स करून घे. सर्व मिश्रण एकदम मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून स्लो गॅसवरती 10 मिनिटे ह्याला आटवून घेणार, म्हणजे वाफेवरती थोडं शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपली हळदीतली आटवलेली करंदी पूर्णपणे तयार असेल. आपण या करंदीमध्ये कोणत्याही एक्स्ट्रा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. करंदीमधूनच स्वतःचं जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यातच आणि वाफेवरती मस्तपैकी ती करंदी शिजणार आहे. आणि करदीचा एक स्वतःचा एक नॅचरल फ्लेवर आहे. त्या फ्लेवरसोबत आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत जे टाकलेले मोजके आलं, लसूण आहे, टोमॅटो, कांदा वगैरे हे सर्व त्याच्यावर इतके सर्व मिक्स झालेले त्या पूर्ण स्टुडिओमध्ये एक भारी सुगंध सुटलेला आहे. चला 10 मिनिटं मस्त झालेली आहेत. आता आपण चेक करून घेऊया आपली करदी कुठपर्यंत तयार आहे. वा, सुगंध तर एक नंबर सुटलेला आहे. तुम्ही पाहून घ्या आता या सुंदर रेसिपीची एक सुंदर अशी प्लेटिंग. मित्रांनो, या रेसिपीचं खास वैशिष्ट्य म्हणजे या डिश सोबत कधी पहिली भाकरी सुरू होते आणि कधी दुसरी संपते हेच कळत नाही. रेसिपी खूपच सुंदर आणि अतिशय मोजक्या सामग्रीमध्ये पार पडणारी आहे. घरी तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेली खात्री आहे. आता मी ह्या कोळीच्या सर्व रेसिपीज मराठी टेक्स्ट स्वरूपात सुद्धा अवेलेबल, त्यासाठी व्हिजिट करा www.mihaikoli.co.in या संकेतस्थळावरती. आता मी ह्या कोळीला तुम्ही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल नेटवर्कवरती सुद्धा फॉलो करू शकता. आजच्या रेसिपी पुरतं मित्रांनो, आज इथेच आपण थांबणार आहोत, पण अशीच एक पुन्हा सुंदर आणि पारंपरिक रेसिपी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही आजची रेसिपी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुमचा अभिप्राय खालच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा एका सुंदर आणि छान रेसिपीचा लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद.